आज मी करणार आहे आपल्या चॅनल वरती फर्स्ट टाइम प्रँक कॉल, आणि तो प्रँक कॉल प्रँक कॉल होणार आहे आपल्या मी यूट्यूब बंद करतो, मी आयफोन विकता माझा, नको म्हणून मी नाही ना, मला लई टेन्शन आले. ती पोरा येतं कंपनी मारायला म्हणून. सो हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजचा व्लॉग काहीतरी नवीन काहीतरी युनिक घेऊन आलाय तुमच्यापर्यंत. तर आज मी करणार आहे आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम प्रँक कॉल, आणि तो प्रँक कॉल होणार आहे आपल्या दीदीवरती. तर काही चुकल्यास माफी असावी, कारण फर्स्ट प्रँक कॉल आहे. कसं होईल काय होईल मला काहीच माहीत नाही, परंतु मी जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करीन. आणि तर आता माझ्या फोनमधला सिम कार्ड मी या फोनमध्ये टाकला आहे, जुन्या फोनमध्ये पूर्ण फुटलाय तो, त्यामध्ये टाकलाय. आणि आता काय करणार आहे माहिती आहे का? मी दीदीला फोन करून सांगणार आहे की मी यूट्यूब बंद करतोय. तर बघूया दीदीची काय रिॲक्शन होणार आहे. तर ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे. तर चॅनलवरती लवकर लवकर सबस्क्राईब करा, कारण हा ब्लॉग तर खूप सुंदर होणार आहे. कारण तुम्ही बोर झाले असाल मला तर माहीतच आहे, त्यामुळे आता दीदीला कॉल करतोय. या दीदी चलो भाई देखो अब मैं क्या करता. हॅलो कुठे आहेस? एकटीच आहेस का? कुठे घरी? ओके जरा बाजूला हो ना, पर्सनल बोलायचं होतं तुझ्याशी. हॅलो हॅलो जरा बाजूला हो ना, पर्सनली बोलायचं होतं जरा तुझ्याशी. जरा बाजूला हो ना. मी यूट्यूब बंद करता. भाषेत कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. अरे सगळी बोलता ना असा तसा, तू कामाकडे लक्ष दे, कला याची त्याची मागे बघतो. यूट्यूब बिट्यूब बंद कर बोलतोय. यूट्यूब बिट्यूब बोलतो बंद कर सगळी. अरे भेटलेली पोरावी रा बोलतो, यूट्यूब बंद कर बोलतो. बोलतं बरोबर नसताना बोलतं तुझ्या व्हिडिओ, बोलतो लोकांना पटत ना तरी कला बोलतं ठेवलं साधून चॅनल. हा सगळी ना नवीन असं. मी आता चॅनल बिलेट डिलीट करतो मग. हा अरे मग कसं तरी वाटत ना. आणि मी आता आयफोन पण विकता. हॅलो आयफोन पण विकता मी. मी नाही एकावली 10,000 घेतलेलो उष्ण तो मी. अरे मोबाईल साठी तुझे रंगशी नको म्हणून. मी आयफोन विकता माझा. मी आधी चॅनल डिलीट करतो. मग लोक सांगता चांगले नसतात व्हिडिओ तरी कला ठेवले. कौशांशी लढता मी. कौशांशी लढता व्यक्ताच. आता मी कसं सांगू डायरेक्ट सगळी. हो अरे तो पोरे कौशांशी फोन करतो 10,000 दे ना, तुला घरात घुसून मारीन बोलतो. नको आता तुमच्याकडे कसं जाऊ मी. काय नको मी काहीतरी करता इकडे जाऊ दे. नको. हॅलो नको. आणि तो चॅनलचा मला लई टेन्शन आली.
हाँ नको डिलीट करू कल घरी ना येणार मी आज का नको म्हणून मी नाही येणार मला लई टेंशन आले चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह हेलो मला लई टेंशन आले दीदी होते हेलो दीदी होते फोन हेलो हेलो नको ती पोरा येत कंपनी मारायला म्हणून ते पैसे घेतले तो हॅलो हॅलो नको कोणला फोन करू राहू दे हॅलो हॅलो भाऊ काय ती भाऊला फोन करायला गेली डायरेक्टली आईच्या गावात आता मला फोन करू दे लवकर ओ भाई पहिलाच प्रँक कॉल आणि सक्सेस झालाय गाईज बघू आता काय होत आता भाऊंचा फोन येईल तर आता मी भाऊना काय सांगू काहीच काय करत आता मला तर काही सुचत नाही माझी तर पूर्ण फाटली एकदम रडलो मी रडत कशाला बघितलं का माझी बहिणीस बोलतो तुला लगेच 10,000 देता टेन्शन मिशन काय घेऊ नको बोलते गावत बघता ती एकदम सिरियस झाली हा काय एकदम सिरियस झाली आहे ती बाई पहिलाच प्रँक कॉल आहे आपला तर माझी खूप वाटते काय रिस्ते भाऊनच फोन बाई साप बाई फुल गावत बटाटा गाईस आता काय करू मी आता मला भीती वाटायला लागली जाम भाऊ कुठे बिझी असली तर त्यानं फोन करेल ती बाई साप पप्पाला फोन करून सांगू दे काय करू गाईस सांगू का फ्रँक कॉल होता म्हणून थांबा दाडा 2 मिनिट पहिले आपल्याला भाऊंचा फोन येईलच आता 2 मिनिट थांब कोणाचा फोन येईलच आला आला दीदीचा फोन आला हॅलो हॅलो का आलं कुठं ए हॅलो प्रँक कॉल होता हा ना सांग लवकर गाईज ती सगळी निघली डायरेक्ट तयारी करून हॅलो आणि मला मारायची कोणाच्याच हिंमत आहे आवडी आता युट्यूबला तुम्हाला बरोबर घाबरतील लागली गाईज बघितली का कधी घाबरले रिटर्नली भाऊंना तयारी पापा पण तयारी करायला गेले फोन कर फोन कर ना रिटर्न म्हणा फोन कर गाईज रिटर्नली ना पप्पा पण तयारी करायला गेले आणि भाऊ सुद्धा निघाले तिकडून गाईज खूप भारी वाटलं पण फूल सिरियसली मॅटर झाला या एकच वेळ आता दीदीचा फोनच येईल आपल्याला गाईज सर तुम्ही असं करू नका गाई कारण खूप हायपर होतात आपले घरचे आणि खूप जीव असतो आपल्या घरच्यांचा जरी आपले घरचे कसे पण असले तरी त्यांचा खूप जास्त जीव असतो मुलांवर आणि बघा बाप पप्पा तर डायरेक्ट बोलताय निघालेत घरी यायला इकडे यायला म्हणजे पप्पांना तर खरंच वाटलं कारण सदाच माझा आवाज पण मी रडल्यासारखा बोलत होतो एकदम दीदीने फोन केला हॅलो हॅलो काला गाईज मम्मी मम्मी बोलते माझा आग रिटरली कापत आहे बोलते एवढा गाईज सगळी रडलेली रिटरली गाईज आवाज येतोय ना तुम्हाला बघा ऐका काय रा तुझ्या मामाला कोण टच करेल का काय पाहिजे खाऊ गाईज पहिला आपला प्रॅक कॉल होता आणि सक्सेस देखील झाला आहे जर मी नसतं सांगितले ना खरंच पप्पा असं इथं आलीस ती मग त्यामुळे मला सांगावं लागलं
मम्मी रडायला गेलती राणीच्या घरी. मी नानी त्यांच्या घरी गेलो काल बर्थडे ला, तिथं मम्मी गेलती रडत रडत. भाऊना फोन केला का? मम्मी व्हिडिओ काढा खोली आपली. दीदी होते फोन. हॅलो, कसा वाटला? माझी ऍक्शन कशी होती? मी मुद्दा आवाज घडलेला तसा. भाऊना फोन केला का? हॅलो हॅलो, केला सांगला का भाऊना? भाऊ काय बोलले? हा चालेल. तर गाईज, बघितलंच तुम्ही आता माझ्यावरती किती जीव आहे माझ्या घरच्यांचा. तर लव यू सो मच माय फॅमिली, आणि खास करून भाऊ. भाऊंचं असं आहे ना, मी कोणतं पण काम करो त्या कामामध्ये माझ्या आधी हजर असतात ते. आता मला यूट्यूब क्षेत्रामध्ये जेवढं पहिली तर माझं 500 सबस्क्राईब होतं, फक्त 500 सबस्क्राईब होतं. आणि तेव्हापासून मला भाऊ आजपर्यंत मी जेवढा काही आहे ना, ते माझ्या मम्मी पप्पा मुले आणि माझ्या दीदी मुले आणि माझ्या भाऊ मुले. आणि भाऊंबद्दल बोलायचं ना तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येकी गोष्ट क्रिकेटपासून असो, यूट्यूबपर्यंत असो, मोबाईलपासून असो, आमच्या घरात आता हा देखील फोन आहे ना, हा देखील फोन मला भाऊनीच दिला होता. तर एवढे सुंदर जावई आम्हाला भेटल्यात ना, तर खूप भाग्य आहे आणि खूप पुण्य केलेत आम्हीसुद्धा जे आमचे आम्हाला असे भाऊ भेटलेत. कारण न मागता देतात ती वस्तू, कोणतीही वस्तू असू द्या ती. तर नक्कीच मी पुढे आयुष्यात किती पण मोठा झालो ना, तरी नक्कीच कायराला काहीच कमी पडून देणार नाही, कारण भाऊ तर घेणार नाही आपल्यावरून काय. फोन आलाय कोणाचा? हा फोन जरा स्लो चालतो ना. दीदीचा फोन आला. हॅलो हॅलो, बोल. रिकॉर्डिंग चालू आहे अजून. हॅलो, हा गाईज, मम्मी बोलते मला डॉक्टर कडे घेऊन चल, माझा अंग एवढा कापत आहे ना. थांब, मी भाऊना फोन करता. भाऊना फोन करता. भाऊना काहीच, भाऊना फोन करतो कारण त्यांचं पण मन काहीतरी झालंच असेल, कारण एवढा मोठा प्रँक कॉल होता आपला आजचा, तर सक्सेस देखील झाला. तर गाईज, भाऊना फोन करतो हा गाईज. आता भाऊंच अच्छा, मी दुसऱ्या याच्यातून लावलं, पहिल्या याच्यातून लावत. दोन दोन सिम आहे ना याच्यात, एकच सिम आहे पण ते दोन दोन सिम कसं दाखवतं काय माहीत. एक बंद दाखवतं, दोन सिम असतील आय थिंक फोनमध्ये, मी चेक नाही केलं. भाऊना फोन केला. हॅलो, सॉरी सॉरी. हा चालेल, कारण भाई, कारण काहीच विषय असा होतो ना, कारण भाऊंचा खूप जीव आहे आमच्या फॅमिलीवरती. आणि का कोणती पण वस्तू लागो, माईक पासून असो, ते मी माईक यूज नाही करत पण ते पण त्याहीच आणून दिलेले, कारण जेव्हा माझा हा फोन होता ना तेव्हा याला यूज व्हायचे, याला यूज बी आल्यानंतर मी माईक पण चालू करणार ते आणि ते सुद्धा भाऊंनीच दिले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण आत्तापासून आपण काहीतरी नवीन हटके घेऊन येऊ. आणि अजून असे प्रँक कॉल जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा चॅनलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये करा, आणि जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा. आणि असेच ब्लॉग आता मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. जर या व्हिडिओला जर तुम्ही धाकेच्या वरती व्ह्यूज दिले ना, तर नक्कीच मी नेक्स्ट टाईम एक सुंदर असा प्रँक कॉल काहीतरी लव टाईपचा घेऊन येईन, काहीतरी म्हणजे काहीतरी हटकेच घेऊन येईन तुमच्यापर्यंत. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाइस, सी यू.